जगामध्ये आणि भारतामध्ये हृदयविकारामुळे खूप मोठ्या संख्येने मृत्यू होतात आणि हार्ट अटॅक जेव्हा येतो तेव्हा पुढचे काही मिनटं किंवा पुढचे काही तास जे असतात ते गोल्डन अवर्स मानले जातात मात्र त्या गोल्डन अवर्समध्ये योग्य उपचार मिळणं आवश्यक असतं आणि त्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं संशोधन जे आहे ते नागपूरचे डॉक्टर शांतनु सेनगुप्ता यांनी केलेलं आहे हार्ट अटॅक आल्यानंतर एक अलाराम देणारी घड्याळ त्यांनी तयार केलेली आहे ती घड्याळ नेमकी काय आहे आणि त्याच्यामधून डॉक्टर्सला काय महत्वाचे संकेत मिळतात कुठल्या पद्धतीने गोल्डन अवर्समध्ये वेळेची बचत होते हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊया सर ही जी घड्याळ आहे आम्ही याला सोप्या शब्दामध्ये घड्याळ म्हणू मात्र मेडिकल शब्दावलीमध्ये तुम्ही याला काय म्हणणार आणि याचा उपयोग काय आहे बेसिकली हा एक रिस्ट वन डिव्हाइस आहे Uh, जे आम्ही डिटेक्ट करतो कर, कर करायला त्याने हेल्प केलं आहे ट्रॉपनिन तर जेव्हा आम्ही पेशंटला हार्ट अटॅक येतो या चेस्ट पेन असत असतो आम्ही ई सी जी बघतो आणि त्याच्यानंतर एक ब्लड एन्झाईम टेस्ट करतो ब्लड एन्झाईम फॉर ट्रॉपनिन ट्रॉपनिन वाढलं दॅट मीन्स पेशंटचं हार्टचं मसलचं इंजुरी झालेला आहे आणि आतापर्यंत आयुष्यात आम्ही ट्रॉपनिन ब्लड सॅम्पलमधून करतो बट हे डिव्हाइसमुळे आम्ही तुम, मी तुम्हाला दाखवतो की विदाउट ब्लड सॅम्पलिंग पेशंटचं आम्ही आम्ही एक ट्रॉपनल लेवल्स करू शकतो सो so, हा डिव्हाइस कनेक्ट होतो इंटरनेटमधून टू एनी सेंटर ऑल अक्रॉस द वर्ल्ड आता हे कनेक्टेड असणार आर सी टेक्नॉलॉजी जे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आहे सो so, पेशंटचं आम्ही हे जागा क्लीन करतो आणि आय ओपन दिस अप आणि याच्यामध्ये तुम्ही बघत आहे की एक वॉच करून एक डिव्हाइस आहे ही हे प्लेस करतात आपलं हार्ड आणि आम्ही त्याला ट्राय करून वी जस्ट लीव इट तर जेव्हा आम्ही हे ठेवतो इट इट इज कॅल्क्युलेटिंग फॉर इन थर्टी सेकंड आणि तुम्ही बघत आहे एक पण आम्ही ब्लड सॅम्पल केला नाही हे रिपोर्ट मला तीस सेकंडामध्ये इमिजिएटली मिळणार एक टॉपरीनचं लेवल आणि हा आम्ही एक संशोधन केला अडीचशे पेशंट्समध्ये मल्टीसेंट्रिक पाच सेंटर्समध्ये जे पेशंट्स आमच्याकडे हार्ट अटॅक करून आले त्यांचं सायमल्टेनियसली ब्लड सॅम्पलिंग आणि हा डिवाईसमधून एस ए आणि आम्ही पूर्ण पाचो सेंटर्स ब्लाइंडेड होतो आम्हाला काही माहीत नाही किती व्हॅल्यूज येत आहे बट जेव्हा हे पूर्ण रिपोर्ट आलं वी सॉ अ कोरिलेशन ऑर अ ऑर अ स्पेसिफिसिटी ऑफ ऑलमोस्ट नाईंटी एट तर आम्हाला ते पॅटर्न मिळणार तीस सेकंदामध्ये ट्रोपोलिनचा लेवल तुम्हाला किंवा त्याची मात्रा जी आहे ती कळणार आहे साधारणपणे आधी ब्लड टेस्टच्या माध्यमातून ती मात्रा तुम्हाला करण्यासाठी किती वेळ लागायचा आणि जो दोन्ही याच्यामधला तपासणीमधला वेळेचा जो फर्क आहे तो फर्क उपचारासाठी आणि गोल्डन अवर म्हणून किती उपयोगाचा हो ठरेल आवश्यक आहे बेसिकली आता मी आता तीस सेकंड झाले आणि आता मी काढणार सो वेन दिस इज डन आय हॅव द रिपोर्ट विथ मी तर नॉर्मली आम्ही जेव्हा आपण जेव्हा आपण ब्लडपासून ड्रॉपन इन करतो अर्लिएस्ट एक तास ऑन ऑन अँड ॲव्हरेज तीन ते चार तासामध्ये आम्हाला रिपोर्ट येतो बट यामुळे आम्हाला तीस सेकंडमध्ये रिपोर्ट येणार आणि हा डिव्हाइस जेव्हा आम्ही मिनिचराईज करणार आम्ही यूज करू शकतो ॲम्ब्युलन्सेसमध्ये प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये ॲज अ स्क्रीनिंग टूल पेशंट जे चेस्ट पेन करून येणार सो दिस दिस हॅज हॅज अ व्हेरी ग्लोबल रिच पूर्ण आयुष्यामध्ये हे संशोधनने तहलका मसाला दिया आहे सो दॅट यू कॅन हॅव अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन तीस सेकंद आणि किमान एक तास खूप मोठा हा फरक आहे यामुळे साधारणपणे किती जीव आपण वाचवू शकाल आणि एकदम लगेच उपचार सुरू होऊ शकेल त्यामुळे किती फरक पडेल पुष्कळ फरक पडणार आता, आता साऊथ इस्ट एशियन कंट्रीजमध्ये हार्ट अटॅकचे पेशंट्स यंग असतात आणि आम्ही बघत आहे मोस्ट ऑफ द पेशंट्स जे गोल्डन आवर तीन तासा आधी येत नाही दे मिस आउट प्रॉब्लेम असतं त्यांचं हा त्यांचा जीव जाऊ शकतो नाही जीव झालं तर त्यांचं हार्ट मसल पुअर होऊन जातं त्यांना हार्ट फेलरचं प्रॉब्लेम हे सगळं आम्ही प्रिव्हेंट करू शकणार द बिकॉज दिस इज अ डायग्नॉस्टिक टूल अँड द मेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट काय याला आम्हाला ब्लड लागत नाही सर पेशंटला काही घाबरायचा प्रॉब्लेम नाही आहे इट इज जस्ट पुट ऑन द डिवाईस अँड तुम्हाला लेबल मिळतं सर याचं संशोधन कसं झालं आहे कशा पद्धतीने सुरुवात किंवा के केली आणि किती महिने किंवा कालावधी याच्यामध्ये लागला आणि कोणाकोणाचा हातभार या संशोधनामध्ये लागलेला हे आम्ही अडीचशे पेशन्ट ऑलमोस्ट दोन वर्षामध्ये केलं होतं त्याच्या आधी आम्ही आम्हाला हे के कन्सेप्चलाइज केलं आम्ही आम्ही केलं आणि वी वी फिनिश इट दिस जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी थ्री आणि याच्या या, या स्टडीमध्ये माझ्यासोबत पाच सेंटर्समध्ये डॉक्टर फुलवानी होते डॉक्टर अजीज खान डॉक्टर नितीन देशपांडे हे सगळे नागपूरपासून आहे आणि डॉक्टर स्मिथ श्रीवास्तव हे रायपूर आणि हे टेक्नॉलॉजी आम्हाला दिली होती आर सी टेक्नॉलॉजी सॅन फ्रान्सिस्को आणि पूर्ण ॲनालिसिस काय कसं बघायचं इंडिपेंडेंटली वा सीन बाय डॉक्टर पार्थो सेनगुप्ता जे माझे मोठे भाऊ आहे आणि ही ते यू एस ए जर्सीमध्ये आहे नु सर भविष्यामध्ये आता बऱ्याचशा स्मार्ट वॉचेसमध्येही अशा काही शारीरिक पॅरामीटर्सचा मोजमाप होईल असे काही टूल्स असतात फंक्शन्स असतात तर ही जी घड्याळ आहे त्याच्यापेक्षा बरीच सोफिस्टिकेटेड आपल्याला टेक्नॉलॉजी म्हणता येईल भविष्यामध्ये सामान्य दुकानांमध्ये मेडिकल शॉप्समध्येही ही टेक्नॉलॉजी येईल आणि सामान्य माणसंही याला याचा वापर करू शकतील असं असे दिवस येतील ॲक्च्युली काय की या संस्थेशन आम्हाला आम्हाला कळलं की हे आम्ही सगळ्यांना पाठवू शकतो दिस कॅन बी वन बाय एव्हरीबडी तर ॲट द एंड ऑफ द डे आम्हाला जीव वाचवणं आहे अँड आता हे पॉसिबल आहे uh, एकदा हे लायसन्सिंग झालं अप्रूवल झालं तर आम्ही याचं मिनिएचराईज करणार आणि वी विल कम आउट इन द मार्केट ऑफकोर्स त्याला पुष्कळ टाईम लागणार मे बी एक दोन वर्ष लागणार बट येस फ्युचरमध्ये आय थिंक एव्हरीबडी शूड हॅव दिस डिव्हाइस टू ॲटलीस्ट आयडेंटीफाय तुम्हाला काय एनी चेस्ट पेन तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे की नाही आहे दॅट कॅन बी अ वेरी वेरी मच व्हेरी मच गुड अखेरचा प्रश्न माझा सगळ्यांना कुठल्याही अशा डिव्हाइसच्या अॅक्युरेसीचा एक प्रश्न असतो तर आपण जेवढं तपासण्या केल्या त्याच्यामध्ये जर टक्केवारीमध्ये म्हणायचं असेल तर किती टक्के अॅक्युरेसी याची आपल्याला दिसून आली सर आम्हाला अक्युरेसी नाईन्टी एट पॉईंट जसं सांगितलं सा, पण आम्हाला काय ॲज अ डॉक्टर आम्हाला एक पॅटर्न बघतो आम्ही आम्हाला नॉर्मल इज नाईन्टीन तर आमचा पेशंटचं नॉर्मल ते व्हॅल्यू आला फोर फिफ्टी आला की फोर फिफ्टी एट आला आम्हाला माहित आहे की वाढ वाढलेला आहे सो इट इज अ पॅटर्न जे ॲज अ डॉक्टर आम्ही इंटरप्रिट करतो आणि हे पॅटर्न रिकग्नेशनसाठी आम्हाला पुष्कळ ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आम्हाला हेल्प केलं आहे बट येस हे दिस इज गोइंग टू बी द फ्युचर की ब्लडलेस आम्ही आयडेंटिफाय करू शकतो एन्झाईम्स आता हार्टचं मे बी फ्युचरमध्ये माहीत नाही किती एन्झाईम्स आम्ही करू शकणार बट दॅट इज जस्ट अ स्टार्ट तर जेव्हा कुठल्याही रुग्णाला हार्ट अटॅक येतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये ट्रोपोलिन या एन्झाईमची मात्रा वाढते आणि त्याचा अभ्यास करून त्याची तपासणी करूनच डॉक्टर पुढचं उपचाराची पद्धती ठरवतात आतापर्यंतच्या प्रचलित तपासणीमध्ये एक ते दोन तीन तास त्या तपासणीमध्ये जायचे मात्र आता अवघ्या तीस ता सेकंदामध्ये या घड्याळाच्या माध्यमातून त्याचा त्या ट्रोपोलिनची मात्रा कळणार आहे आणि त्यामुळे गोल्डन अवर जो आहे तो डॉक्टरांच्या हाती असणार आहे आणि डॉक्टर त्याच्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचवण्यामध्ये यशस्वी होऊ शकतील भविष्यामध्ये हे जे तंत्र तंत्रज्ञान आहे हे सामान्यासाठी नक्कीच उपयोगाचा ठरणार आहे कॅमेरामॅन अतुल हिरडे सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट